राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाने बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय. विधानसभेपाठोपाठ आता विधान परिषदेच्या फुटीर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याकरता पावलं टाकायला सुरुवात केली. शरद पवार गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतींकडे दोन स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी हे अर्ज दाखल केले. जयंत पाटलांनी केलेल्या अर्जात आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे या विधान परिषदेच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली. तर जितेंद्र आव्हाडांनी रामराजे निंबाळकरांच्या अपात्रतेकरता अर्ज केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून विधान परिषदेच्या आमदारांवर कारवाई करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडकडून ही याचिका दाखल करण्यात आली असून उपसभापती कार्यालयामध्ये ही याचिका मिळाली असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये या याचिकेवर पूर्णत्वे अभ्यास करून सुनावणीला सुरुवात करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. 2 जुलैला अजित पवारांनी पक्षात बंड करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या बंडानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जुलैला शरद पवार गटाने अजित पवारांसह 9 आमदार आणि 2 खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. पक्षविरोधी कारवाया आणि पक्ष प्रमुखांची परवानगी नसताना सत्तेत सहभागी झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसंच विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या 9 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. ज्या वेळेला हे सगळं प्रकरण इलेक्शन कमिशन कडे गेलेलं आहे, इलेक्शन कमिशनने दोन्ही बाजूला आपलं स्पष्टीकरण मागितलेलं आहे, आम्हीही आमचं स्पष्टीकरण देणार आहोत. आता त्यांची जी काही भूमिका असेल ती ते इलेक्शन कमिशनकडे मांडतायत, आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही इलेक्शन कमिशनकडे मांडतो आहोत. आता शरद पवार गटाने विधान परिषदेतील आमदारांवर कारवाई करता कंबर कसली, पण अजित पवार गटातील या आमदारांविरोधात 2 स्वतंत्र अर्ज का करण्यात आले याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय दबाव टाकण्यासाठी शरद पवार गटाकडून ही खेळी करण्यात आली नाहीये ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.